मित्रांनो, आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे अनिल सरांनी. सर, व्हॉट इज कंजेस्टेड एरिया अँड नॉन कंजेस्टेड एरिया? बेसिकली यांचा प्रश्न असा आहे की कंजेस्टेड एरिया आणि नॉन कंजेस्टेड एरिया नेमकं काय. आता हा वर्ड कुठून आला किंवा हा प्रश्न त्यांच्या मनामध्ये कसा आला, तर तुम्ही बघितलं असेल आपला जो UDCPR किंवा बिल्डिंग बायलॉजबद्दल जो व्हिडिओज होता, त्यामध्ये मी सांगितलं होतं की एरिया असतात एका नगरपालिका किंवा महानगरपालिकेमध्ये, शहराचे काही प्रकार म्हणजे एक विभाग असतो त्याला आपण कंजेस्टेड म्हणू शकतो आणि एक असतो नॉन कंजेस्टेड, त्याप्रमाणे नियम वेगवेगळे लागू होतात. त्या कन्फ्युजनमधून हा प्रश्न आलेला आहे की नेमकं कंजेस्टेड आणि नॉन कंजेस्टेड याचा अर्थ काय होतो. त्याचप्रमाणे मी या व्हिडिओमध्ये आणखीन एक प्रश्नाचं उत्तर देणार आहे की नेमकं तुमची जी जमीन आहे ती कोणत्या झोनमध्ये आहे, म्हणजे तुम्ही इंडस्ट्रीयल झोनमध्ये आहात, रेसिडेन्शियल झोनमध्ये आहात की ग्रीन झोनमध्ये आहात, हे कशावरून ओळखायचं किंवा याचा काय मार्ग आहे ओळखण्याचा. ठीक आहे, सर्वप्रथम हा व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की हा जो व्हिडिओ राहणार आहे, या व्हिडिओमध्ये टेक्निकल गोष्टी आहेत, त्यामुळे मोस्ट ऑफ द ज्या गोष्टी आहेत ह्या सहसा तुम्ही जर क्लायंट असाल किंवा जमीन मालक किंवा प्लॉट धारक असाल तर त्या केसमध्ये तुम्हाला सहजा समजतील नाही. हा मोस्ट ऑफ द जो व्हिडिओ आहे हा डेडिकेटेड राहणार आहे जे रजिस्टर्ड इंजिनियर आहेत किंवा आर्किटेक्ट आहेत त्यांच्यासाठी. त्यामुळे जर तुम्ही ग्राहक असाल तर तुम्हाला तुमचे जे रजिस्टर्ड इंजिनियर आहेत त्यांची मदत घ्यावी लागेल. तर बघा, मी तुम्हाला आधी कंजेस्टेड आणि नॉन कंजेस्टेड हे नेमकं काय आहे याबद्दल माहिती सांगू इच्छितो. बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर एक प्लान दिसत असेल किंवा एक नकाशा दिसत असेल, बेसिकली हा एका शहराचा नकाशा आहे, ही एक नगरपालिका आहे. ठीक आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की ही जी आउटर लाईन आहे, ठीक आहे, ही पूर्ण डॉट डॉट केलेली जी आउटर लाईन आहे ही बेसिकली या नगरपालिकेची हद्द आहे, ज्याला आपण नगरपालिका हद्द म्हणू इच्छितो. ठीक आहे, आणि त्यानंतर हा जो डार्क पोर्शन केलेला आहे, हा पूर्ण तुम्ही डार्क पोर्शन बघू शकता, ही आहे त्या शहराची कंजेस्टेड एरियाची आउटर लाईन. ठीक आहे, आता नेमकं जे तुम्ही ड्रॉइंग बघत सॉरी जे प्ला जो तुम्ही मॅप बघत आहात किंवा नकाशा बघत आहात, हा नेमका काय आहे किंवा हा कुठून मिळतो, तर या प्रश्नाचं साधं उत्तर आहे, बघा याला DP प्लान किंवा इंजिनिअरिंग लँग्वेजमध्ये जसं जी सँक्शनिंग कामं करतात ती लोक यांना सहसा DP प्लान म्हणतात, पण याचं टेक्निकल नाव आहे डेव्हलपमेंट प्लान. डेव्हलपमेंट प्लान याचा अर्थ काय होतो, तर बघा जी नगरपालिका किंवा महानगरपालिका असते यांचा जो मॅप असतो हा बेसिकली गुगल मॅप नसतो. ठीक आहे, यामध्ये जे टाऊन प्लॅनिंग ऑथॉरिटी असते किंवा कार्यालय असतात त्यांच्या थ्रू या शहरांची जी मर्यादा असते किंवा आपण सीमा म्हणू शकतो ती आखलेली असते, ज्याला आपण सरकारी सीमासुद्धा म्हणू शकतो किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेची हद्द म्हणू शकतो. तर ही सँक्शन झालेली असते किंवा आपण असं म्हणू शकतो की हे महाराष्ट्र शासनाने पुरवलेला एक प्रकारे नकाशा असतो. ठीक आहे, सरकारी यंत्रणेद्वारे. ठीक आहे, त्यामुळे याच्यामध्ये जो तुमच्यासमोर नकाशा दिसत आहे त्यामध्ये आणि गुगलवरील किंवा प्रत्यक्ष ठिकाणी थोडाफार चेंजेस असू शकतो, कारण हे एका वेळी हा नकाशा बनवलेला असतो. उदाहरणार्थ जो माझ्याकडे जो नकाशा आहे तो असं म्हणू शकतो की हा जवळपास आपण एक उदाहरण जर द्यायचं झालं तर हा 5 ते 10 वर्ष आधीचा नकाशा आहे. ठीक आहे, तर त्यामुळे अशी जी नकाशे असतात ज्याला आपण DP प्लान किंवा डेव्हलपमेंट प्लान म्हणतो ती आवश्यक नाही आहे की अपडेटेड राहतील, पण या ही गोष्ट तेवढीच खरी आहे, अपडेटेड असो किंवा नसो जर एखादा डेव्हलपमेंट प्लान सँक्शन झालेला असेल तर त्याच बेसिसवर तुम्हाला त्या नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या हद्दी ठरवल्या जातात आणि त्यामध्ये कंजेस्टेड आणि नॉन कंजेस्टेड एरिया ठरवला जातो. तर यामध्ये जर सांगायचं झालं तर बघा, ही जी डार्क लाईन आहे आणि यामध्ये जो पण तुम्हाला कलर पोर्शन दिसत आहे, ठीक आहे, हा या शहराचा बेसिकली कंजेस्टेड एरिया आहे. ठीक आहे, आता या पोर्शनच्या आतमधील किंवा या डार्क डॉटेड लाईनच्या आतमधील भाग म्हणजे कंजेस्टेड भाग आणि बाहेरील भाग म्हणजे नॉन कंजेस्टेड भाग. मग कंजेस्टेड आणि नॉन कंजेस्टेडमधील एक साध्या भाषेत जर सांगायचं झाला तर फरक काय, तसं जर तुम्ही UDCPR जर वाचला तर त्यामध्ये खूप सारे तुम्हाला टर्म्स दिसतील की कंजेस्टेड काय आणि नॉन कंजेस्टेड काय, पण मी साध्या भाषेत सांगतो की कंजेस्टेड भाग म्हणजे याचा अर्थ असा एक की डेव्हलपमेंट प्लान जे आहेत किंवा ज्याला आपण म्हणू शकतो की त्या शहराचा विकास करण्याच्या दृष्टिकोनातून हा काइंड ऑफ सेंटर ऑफ द सिटी आहे. तुम्ही जर बघितलं तर जे कंजेस्टेड एरिया हा सेंटरमधून बनत आहे सिटीचे. ठीक आहे, याचा अर्थ काय की या एरियामध्ये जी नवीन नियम आहेत, ठीक आहे, जे उदाहरणार्थ जास्त मार्जिन वगैरे सोडावी लागणार आहे, तर ते इथं शक्य नाही आहे बिकॉज इथं ऑलरेडी वस्ती निर्माण झालेली आहे आणि ती एक दाटीची वस्ती आहे. कंजेस्टेड म्हणजेच काय, समजा आपण म्हणू शकतो की दाटीची इथं वस्ती झालेली आहे, त्यामुळे आता यांना जे नवीन नियम आहे हे लावणे ॲज कम्पेअर टू अदर एरिया म्हणजे जे बाहेर शहराचे जो बाहेरील भाग असतो किंवा नगरपालिका किंवा महानगरपालिकेचा तिथं विरळ वस्ती आहे, त्याला आपण नॉन कंजेस्टेड म्हणू, तर त्यापेक्षा इथं आपण नियम कडक नियम लावू शकत नाही. ठीक आहे, त्यामुळे इथे नियमामध्ये काही शिथिलता असते. म्हणजे मी आता जर उदाहरण सांगायचं झालं तर मी साधं एक उदाहरण देत आहो. उदाहरणार्थ जर तुम्ही नॉन कंजेस्टेड एरियामध्ये असाल, मी उदाहरण देत आहो, तर तुम्हाला प्लॉटपासून 10 फूट सोडावे लागेल. ठीक आहे,
तेच जर तुम्ही कंजेस्टेड एरियाच्या आतमध्ये असाल, ठीक आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला फक्त 5च फूट सोडावे लागेल. मी उदाहरण देत आहे, ठीक आहे, हे UDCPR प्रमाणे गोष्टी चेंज होऊ शकतात या मार्जिन, पण हा फरक असतो. त्यामुळे कंजेस्टेड एरियाचा साधा अर्थ म्हणजे एक दाट वस्ती असल्यामुळे तिथे आपण नियम जे आहेत ते फार कमी प्रमाण असतात ॲज कम्पेअर टू तुलना जर केली आपण नॉन कंजेस्टेडच्या. तर नॉन कंजेस्टेडमध्ये हेच नियम तुम्हाला कंजेस्टेडपेक्षा थोडे अधिक मिळतील, म्हणजे जस ज्याप्रमाणे मार्जिनच्या गोष्टी केल्या किंवा इतरही नियम. तर हा एक साधा फरक आहे कंजेस्टेड आणि नॉन कंजेस्टेड. आता तुम्ही म्हणाल की सर मी कसं ओळखायचं की माझा जो प्लॉट आहे हा कंजेस्टेडमध्ये आहे की नॉन कंजेस्टेडमध्ये आहे. त्याआधी मी आणखीन एक प्रश्न तुमच्यासमोर जो क्लिअर करायचा आहे तो म्हणजे हा की मी ओळखायचं कसं की माझा जो प्लॉट आहे किंवा माझी जी जागा आहे ही नेमकं कोणत्या प्रकारची आहे, म्हणजे रेसिडेन्शियलमध्ये येत आहे, ॲग्रिकल्चरमध्ये येत आहे. कारण की तुम्हाला माहीत असेल की ॲग्रिकल्चरमध्ये जर तुमचा प्लॉट असेल तर तिथं तुम्ही रेसिडेन्शियल किंवा इंडस्ट्रियल किंवा कमर्शियल असं कोणत्याही प्रकारचं कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. हा जो नकाशा तुमच्या पुढे आहे त्यामध्ये तुम्ही काही कलर बघू शकता, रंग बघू शकता, हिरवा रंग आहे, पिवळा रंग आहे, कुठे कुठे गुलाबी रंग आहे. तर बघा या प्रत्येक रंगाचा एक वेगवेगळा अर्थ असतो. जसं आपण म्हणू शकतो की हा जो हिरवा रंग आहे हा बेसिकली ॲग्रिकल्चरल लँड आहे किंवा जमीन आहे, तर इथं आपण कोणत्याही प्रकारचे कन्स्ट्रक्शन करू शकत नाही. जर हा पिवळा जर भाग बघितला तर हा बेसिकली रेसिडेन्शियल आहे, इथे आपण ज्या वसाहती आहे किंवा रेसिडेन्शियल कन्स्ट्रक्शन आहे ते होऊ शकतात. त्याचप्रमाणे विविध रंग आहेत, फक्त एवढेच रंग नसतात. मी हे उदाहरणार्थ तुमच्यासमोर एक सॅम्पल ठेवलेलं आहे, यापेक्षाही अधिक रंग असू शकतात. मग आता प्रश्न हा येतो की मी कोणत्या झोनमध्ये आहे, मी नेमकं ॲग्रिकल्चर झोनमध्ये आहे, रेसिडेन्शियल की कमर्शियल, हे कसं ओळखायचं, आणि त्यातल्या त्यात मी कंजेस्टेडमध्ये आहे की नॉन कंजेस्टेडमध्ये हे कसं ओळखायचं. बघा जर तुम्ही ग्राहक असाल तर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. पहिला ऑप्शन म्हणजे हा की तुमच्या जी नगरपालिका किंवा महानगरपालिका असेल तुम्ही त्या संबंधित नगरपालिका आणि महानगरपालिकेला भेटून त्यांच्याकडे हा पूर्ण DP प्लान असतो, ठीक आहे, किंवा डेव्हलपमेंट प्लान असतो. तर त्यांना तुम्ही तुमचे जे कागदपत्रे आहे खरेदी म्हणा त्यावरून तुमचा जो पण प्लॉट नंबर फील्ड सर्वे नंबर असेल तो त्यांना सांगा. त्यावरून ते तुम्हाला सांगतील की नेमकं तुमचा प्लॉट कोणत्या झोनमध्ये आहे आणि कंजेस्टेडमध्ये आहे की नॉन कंजेस्टेडमध्ये. हा एक मार्ग झाला. दुसरा मार्ग जो की मला थोडा व्यवस्थित आणि सोयीस्कर वाटतो तो म्हणजे हा की तुम्ही रजिस्टर्ड इंजिनियरला भेटा, ठीक आहे, त्यांना तुमची कागदपत्रे दाखवा. त्यावरून ते तुम्हाला सांगतील की तुमचा प्लॉट कोणत्या टाईपमध्ये पडत आहे, ठीक आहे. आता आपण इंजिनियर आणि आर्किटेक्टची गोष्ट करूया की नेमकं तुम्हाला कसं समजणार किंवा तुमच्याकडे हा प्लान कुठून येणार. तर बघा जर तुमच्याकडे नगरपालिका किंवा महानगरपालिकेचं रजिस्ट्रेशन असेल तर मी आधी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की हा जो प्लान आहे किंवा कोणताही जो प्लान आहे हा तुम्हाला सहसा कोणत्या महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवरून लवकरात लवकर मिळणार नाही. कारण की मी खूप प्रयत्न केला होता, आधी मिळत होता त्या वेबसाईटवर, पण आता काही नकाशे मिळत आहेत काही नाही मिळत आहेत. त्यामुळे मी ती वेबसाईटसुद्धा इथे सांगून तुमचा वेळ वाया घालवणार नाही. त्यापेक्षा सरळ साधा उपाय आहे, तुम्ही तुमच्या नगरपालिका आणि महानगरपालिकेला याची एक सॉफ्ट कॉपी मागू शकता किंवा निदान एक हार्ड कॉपीसुद्धा इंजिनियर किंवा रजिस्टर्ड आर्किटेक्ट म्हणून तुम्हाला मिळू शकते. हेच क्लायंटला मिळणार नाही किंवा तुम्ही जर फक्त ग्राहक असाल तर तुम्हाला अशी कॉपी नगरपालिका महानगरपालिका देणार नाही, पण तुम्ही जर इंजिनियर आणि आर्किटेक्ट असाल तर त्या केसमध्ये ही कॉपी तुम्हाला मिळेल. त्यामुळे मला आशा आहे की तुम्हाला हे समजलं असेल की नेमकं कंजेस्टेड आणि नॉन कंजेस्टेड म्हणजेच काय, आणि त्याचप्रमाणे जे आपल्या शहरामध्ये जे विभाग असतात की नेमकं हा जो प्रकार आहे हा रेसिडेन्शियल प्रकार आहे, हा ही रेसिडेन्शियलमधली जमीन आहे, ही कमर्शियलमधील जमीन आहे, ही ॲग्रिकल्चर, तर हा जो डेव्हलपमेंट प्लान असतो या बेसिसवर तुमच्या शहरामध्ये तुमच्या जमिनीचं म्हणा किंवा तुमच्या पूर्ण शहराचं विभाजन केलेलं असतं. आय होप की तुम्हाला मदत झाली असेल या व्हिडिओमधून. जर तुम्हाला आणखीन काही प्रश्न असतील संबंधित विषयी तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मला आशा आहे की तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, इतरांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.